नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी नोट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017, त्याचा पूर्वपरीक्षेचा पेपर आणि त्याची उत्तरे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक पहिला, पुढे दिलेल्या महाजन पदांची त्यांच्या आधुनिक नावांची जुळवा. ठीक आहे, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, अंग पूर्व बिहार, त्यानंतर ब आहे मगध दक्षिण बिहार, त्यानंतर वज्जी हे उत्तर बिहार आणि मल्ल हे गोरखपूर. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दुसरा, सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, हडप्पा दयाराम सहाणी, त्यानंतर मोहनजोदडो राखलदास बॅनर्जी, चहुंदडो गोपाल मजुमदार आणि त्यानंतर लोथल हे रंगनाथराव. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला होता, तर याचं उत्तर माहिती आहे पर्याय क्रमांक चार, स्टियाटाईट. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न चौथा, महाजन पदे व त्यांची राज्ये यांच्या जोड्या लावा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, कोसल प्रसेनजित, त्यानंतर आहे मगध हे बिंबिसार, त्यानंतर वत्स हे उदयन आणि त्यानंतर आहे अवंती हे प्रदोत्त. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजन पदांचा उल्लेख आढळतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, अंगतूर निकाय. आपल्या सर्वांनाच माहिती आहे अंगतूर निकायमध्ये 16 महाजन पदांचा हे आहे, उच्चार आहे. ठीक आहे, पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, तोलक्का पियर, त्यानंतर वल्लूवर आणि इलंगो अ डिगल, त्यानंतर सित्तलाई सित्तनूर. ठीक आहे, चारही जे कवी आहे ते संगम साहित्यातील कवी होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सातवा, वरील खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा, ते संस्कृतीचे महान पंडित होते, त्यानंतर तरीही पाश्चात्य विचारांचा त्यांनी स्वीकार केला, तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग घेतला होता त्यांनी, त्यानंतर संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले, त्यानंतर विधवा पुनर्विवाह प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, ईश्वरचंद्र विद्यासागर. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न आठवा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा, हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा इंग्रजांकडून किताब. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, पहिल्या वाक्यावरून आपल्याला माहिती पडते हे सर सय्यद अहमद खान यांना हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा किताब मिळालेला होता. त्यानंतर ब 1864 त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. ठीक आहे, 1864, त्यानंतर काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती, त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती. ठीक आहे, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण सर सय्यद अहमद खानविषयी बऱ्याचदा वाचण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न नववा, रिकामी जागा या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांच्या आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते. ठीक आहे, हिंदू राज्यकर्त्यांच्या आणि बंगालच्या सुलतानाचे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, विद्यापती ठाकूर. ठीक आहे, विद्यापती ठाकूर या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्ते आणि बंगालच्या सुलतानाचे प्रोत्साहन मिळाले होते. त्यानंतर प्रश्न दहावा, सविनय कायदेभंगाविषयी कुठली विधाने खरे नाहीत हे ओळखायचे आहे, तर खान अब्दुल गफार खानने लाल शर्टवाल्या स्वयंसेवकाचे संघटन करून सरकारविरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरू केली, त्यात कर न देणे हे अंतर्भूत होते, हे विधान खरे आहे. त्यानंतर नागालँडची राणी गेडिल्यूने वयाच्या 13व्या वर्षी पंड पुकारले आणि 15 वर्षाचा कारावास भोगला, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा या राणीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेलमधनं बाहेर काढले होते आणि तिचा सत्कार केला होता, त्यानंतर तिला राणी ही उपाधीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, संविधान कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना 1921 ते 1922 ग्रामीण विभागात बलवान बनली होती, बिलकुल बनली होती, कारण की संविधान कायदेभंग ही देशव्यापी चळवळ होती, त्यामुळे देशात प्रत्येक ठिकाणी ती पोहोचलेली होती, त्यामुळे ती जास्त व्यापक बनली होती किंवा बलवान बनली होती. त्यानंतर ह्याचा पर्याय चौथा,
व्यापारी समूहाने सरकारला मदत केली, हा पर्याय चुकीचा आहे आणि हे ते आपलं उत्तर आहे 10व्याचं पर्याय क्रमांक 4, हे विधान खरे नाही। त्यानंतर प्रश्न 11वा, रिकामी जागा यांच्याशिवाय देखील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रसभेत सामील झाल्या होत्या, ठीक आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर सय्यद अहमद खान। ठीक आहे, हे सोडून आणि राष्ट्रसभेत सर्व सामील झाले होते। त्यानंतर आहे प्रश्न 12वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालीलपैकी ठरावाबद्दल काय खरे नाही, ठरावाबद्दल काय खरे आहे, ठीक आहे, खरे आहे हे सांगायचं आहे। तर भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे, ठीक आहे, हा पहिला पर्याय बरोबर आहे। त्यानंतर भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे हा सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर लष्करावरील खर्च कमी करणे हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अवकड, ही सर्व विधाने खरी आहेत। त्यानंतर बघूया प्रश्न 13वा, तर काही वृत्तपत्र आणि त्याची स्थान देण्यात आलेले आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धूमकेतू हे कोलकत्तामधून हे होत होते। त्यानंतर नवयुग हे गुंटूरमधून, सोशालिस्ट हे मुंबईला आणि वेनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स हे बर्लिनमधनं बर्लिनचे वृत्तपत्र होते किंवा बर्लिनमध्ये ते होते। काही दृष्ट्या प्रश्न 14वा, काही दृष्ट्या सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी आपल्या सर्वांनाच माहिती आहे कीर्तन पर्याय क्रमांक 4 या पारंपरिक प्रचारचा पद्धतीचा वापर केला होता, ठीक आहे। त्यानंतर आहे प्रश्न 15वा, पुढील वाक्यात खाली दिलेलं कोणाचे वर्णन केलेले आहे, स्कॉटिश मिशन शाळेत असताना माणूस सर्वत्र समान असतो हे तत्व शिकले होते, ठीक आहे, यावरूनच माहीत पडते हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे म्हणून। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांचे शिक्षणाचे व सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले, त्यांना विधवा पुनर्वाराला उघडउघड पाठिंबा दिला आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला, ठीक आहे। तर याचं उत्तर आहे ज्योतिबा फुले। त्यानंतर बघूया प्रश्न 16वा, प्रश्न क्रमांक 16, जोड्या लावा तत्ववेते आणि पृथ्वी उत्पत्तासंबंधी सिद्धांत किंवा परिकल्पना, ठीक आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इम्युनल क्लांट हा वायुरूपी परिकल्पना। त्यानंतर लाप्लास तेजोनिक परिकल्पना, त्यानंतर चेंबरलिन होता ग्रहखंड परिकल्पना आणि जेम्स चीन हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बर्ती परिकल्पना, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न 17वा, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर पर्याय दिलेले आहे खोलीनुसार तापमान कमी होते, खोलीनुसार दाब कमी होते, खोलीनुसार तापमान वाढ होते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खोलीनुसार तापमानात वाढ होते, ठीक आहे, आपल्याला बरोबर विधान विचारलं आहे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी। त्यानंतर प्रश्न 18, सांद्रीभवनादरम्यान उत्सर्जित होण्याचा उष्णतेस रिकामी जागा म्हणतात, ठीक आहे, द लेटेंट द हीट रिलीज्ड ॲट द टाईम ऑफ द कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज अनद्भुत उष्णता, म्हणजेच लॅटेंट हीट याला म्हणतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे। त्यानंतर बघूया प्रश्न 19वा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वसंत संपत मार्च 21, त्यानंतर उन्हाळा आयन दिन हे जून 21, ठीक आहे। त्यानंतर हिवाळा आयन दिन हे सप्टेंबर 23 आणि शरद संपत डिसेंबर 22, सॉरी हिवाळा आयन दिन हे डिसेंबर 22 आहे आणि शरद संपत सप्टेंबर 23, ठीक आहे। त्यानंतर बघूया प्रश्न 20, खालील 4 स्थानिक वारे व नकाशातील 1, 2, 3, 4 आकड्यांनी दर्शविलेल्या वाऱ्यांच्या जोड्या लावा, ठीक आहे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अचा आहे सिरक्को, म्हणजे पहिला सिरक्को आहे, त्यानंतर दुसरा खामसीन आहे, तिसरा हार्मेटियन आहे आणि चौथा बर्ग हा आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास आपण भूकंपनाभी असे म्हणतो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
दोन, ठीक आहे. बोरावारे हे ॲड्रियाटिक्स प्रदेशात वाहतात, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस आपण संपलोन म्हणतो, हे सर्वांनाच माहिती आहे. वाफेचे रूपांतर बर्फात होते किंवा बर्फाचे रूपांतर किंवा सॉलिडचे रूपांतर डायरेक्ट गॅसेसमध्ये होते, याला आपण संपलवन किंवा सब्लिमेशन असं म्हणतो, ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे 24, नद्या आणि त्यांचे उगमस्थान विचारलेले आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पेनगंगा हे बुधना रांगेत उगम पावते. त्यानंतर कृष्णा हे महाबळेश्वरला आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आहे तुंगभद्रा गोमंतक शिखर आणि कावेरी हे ब्रह्मगिरी, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 10 डिग्री अंदमान निकोबारपासून विलग करते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर 8 डिग्री मिनिकॉय मालदीवपासून विलग करते. त्यानंतर 9 डिग्री हे मिनिकॉय ते लक्षद्वीपपासून विलग करते. आणि डंकन बोर्ड हे लहान अंदमान ते मोठ्या अंदमानपासून विलग करते, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, हे बेटे आणि वैशिष्ट्य आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सालसेट हे 7 बेटांचा समूह आहे, ठीक आहे. त्यानंतर श्रीहरिकोटा रॉकेट उतरवण्याचे ठिकाण आहे. त्यानंतर वेलिंग्टन हे नौदल स्थानक आहे आणि व्हीलर हे मिसाईल उतरवण्याचे ठिकाण आहे, ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 27, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सीबीडी म्हणजे मध्यवर्ती व्यापार जिल्ह्याला लागू पडत नाही, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ड म्हणजे निवासस्थाने असलेला विभाग हे यास लागू पडत नाही, बाकी मोठ्या प्रमाणात कार्यालय व दुकाने लागू पडतात. सुलभ वाहतूक आणि आडव्यापेक्षा उभी वाढ हे तिन्ही तत्त्व लागू पडतात सीपीडीला. त्यानंतर आहे प्रश्न 28, वाढत्या क्षारेनुसार समुद्राचा बरोबर क्रम ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पहिला बाल्टिक समुद्र, त्यानंतर अंदमान समुद्र, त्यानंतर कॅरिबियन समुद्र आणि सर्वात शेवटी मृत समुद्र, ठीक आहे. मृत समुद्राचं 332 एवढी शार्त आहे आणि बाकी ठीक आहे, बाकी नॉर्मल आहे. 2, 2, 3, 3 चा फरक राहतो, जास्त राहत नाही. फक्त मृत समुद्र हा सगळ्यात जास्त सॉल्टी आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर प्रश्न 29, खालील विधानाचा विचार करा, बरोबर विधाने ओळखायची आहे. लानिनो म्हणजे लहान मुलगी, ठीक आहे. लानिनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते, ठीक आहे. त्यानंतर लानिनो मान्सून वारे प्रबळ करतो, हे सुद्धा बरोबर आहे. एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागराकडे पूर्वेकडे वाहते. तर वरील सर्व विधाने बरोबर आहे. लानिनो म्हणजे लहान मुलगी आणि एल निनो म्हणजे ख्रिस्ताचं मूल, ठीक आहे. तर एल निनो हा डिसेंबर महिन्यात येतो आणि लानिनो एल निनो हा उष्ण उष्ण वाऱ्याचा असतो आणि लानिनो हा थंड. तर आपल्या इकडे भारतात लानिनो आला तर मान्सून प्रबळ राहते आणि एल निनो आला तर मान्सून कमी होतो, ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 30, हा भारतातला काही प्रदेश दिला आहे आणि हा ओळखायचा आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. उष्ण कटिबंधीय सॅव्हाना किंवा कोरडे हिवाळे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 31, ढगफुटीचे ठिकाण आणि ढगफुटीची तारीख दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केदारनाथ 16 जून 2013. त्यानंतर लेह लडाख 6 ऑगस्ट 2010. त्यानंतर मुंबई दिला आहे, मुंबई तर सर्वांनाच माहिती आहे, 26 जुलै 2004 घडलेली घटना, मुंबईला ठप्पुडी झाली होती. त्यानंतर शिरगावला 15 ऑगस्ट 1997. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघूया 32, प्लॅस्टिकचा पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी, ठीक आहे. तर 10 मायक्रॉनपेक्षा कमी, 15 मायक्रॉनपेक्षा कमी, 20 मायक्रॉनपेक्षा कमी किंवा वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. त्यानंतर बघूया प्रश्न 33, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनयुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे, ठीक आहे. तर हे आहे पर्याय क्रमांक 2, हिमाचल प्रदेश, ठीक आहे. हिमाचल प्रदेश पहिले कार्बनमुक्त राज्य आहेत, ठीक आहे, सध्या झालेलं आहे, त्यावेळेस ते मार्गावर होतं.
त्यानंतर बघूया प्रश्न 34, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, पश्चिम घाट. ठीक आहे, पश्चिम घाट जे आहे ते जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. त्यानंतर प्रश्न 35, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1985. ठीक आहे, त्यानंतर बघूया भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, अ ब क. दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. त्यानंतर विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता किंवा प्राधान्य देणे. त्यानंतर आहे भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर, उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर हे चुकीचं आहे. ठीक आहे, उपभोग्य वस्तूवर आपण क्षेत्रावर उत्पादन क्षेत्रावर त्यावेळेस भर दिलेला नव्हता, जेव्हा नियोजनाच्या सुधारणा धोरणातील सुरुवातीच्या काळातील गोष्ट आहे. त्यानंतर आहे प्रश्न 37, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना रिकामी जागा ह्या काळात राबवल्या होत्या? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी आहे 1966 1969. त्यानंतर प्रश्न 38, कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ 20%पेक्षा जास्त पण 33.3 कमी असते. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 39, एल पी जीचा अन्वयार्थ काय? ठीक आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आपल्या सर्वांना माहीत आहे ख उजा. ठीक आहे, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण 1991 धोरणावर हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40, 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्व बरोबर. सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, बरोबर आहे, त्यात दारिद्र्य निर्मूलन पण येते. त्यानंतर सर्वसमावेशकता म्हणजे समाजातील विविध गटातील समानता, हे सुद्धा बरोबर आहे. सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल, बरोबर आहे. आणि उत्पन्न विषमतेवर भर, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 41, सन 2009 दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल रिकामी जागा यांनी सादर केला? ठीक आहे, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रोफेसर एस डी तेंडुलकर यांनी अहवाल सादर केला होता 2005 त्यांची समिती दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी आढावा घेण्यासाठी बसवण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न 42, लोकसंख्येकी लाभांशामुळे लोकसंख्येकी लाभांश यामुळे मिळतो? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब, कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगी होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल. ठीक आहे, तर हा लाभांश लोकसंख्या लाभांश यामुळे मिळतो. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न 43, 11व्या पंचवार्षिक योजनेची 2007 ते 2012 ही संकल्पना कुठली होती? ठीक आहे, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने. ठीक आहे, हे जलद आणि सर्वसमावेशक व शाश्वत वृद्धीच्या दिशेने हे 12व्या पंचवार्षिक योजनेचं आहे आणि हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 44, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 लक्ष कोणते होते? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ब. बघूया, प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्यूदर 100 खाली आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर 30 खाली आणणे. त्यानंतर आहे ब, संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे. ठीक आहे, तर हे दोनच बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 45, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली होती? ठीक आहे,
तर वित्तीय समावेशनासाठी म्हटलं की प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014 शासनाने अंमलात आणली होती. त्यानंतर आहे प्रश्न 46, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 अंतर्गत पुढील उद्दिष्टे समाविष्ट केली आहे. ठीक आहे, तर कुठले आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सेवा पुरवठ्यांच्या दर्जात सुधारणा करणे, नागरी स्थानिक संस्थांचे सबलीकरण करणे आणि शहरी दारिद्र्य कमी करणे. ठीक आहे, एवढे हे 3 उद्दिष्ट समाविष्ट केले होते. त्यानंतर आहे प्रश्न 47, शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही, यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत? तर आपल्याला कारणीभूत घटक विचारलेले आहे, नियोजनात शहरी चोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष. ठीक आहे, त्यानंतर असंघटित क्षेत्राची भांडवलदार जमीनदार व कंत्राटदाराकडून पिळवणूक सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी झालेली वाढ हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आर्थिक वाढीच्या फायद्याची समाधत केलेली असमान वाटणे, तर वरील 4 बरोबर आहे, त्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 48, कूड कायदा वहिवाट सुधारणामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. तर कूड खंडणी म्हणजे वहिवाट खंड, भाडे किंवा नियमन, वहिवाटीचा सुरक्षितता, त्यानंतर कुडांना म्हणजे वहिवाटदारांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी, त्यानंतर आहे द कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा. तर हे 4 गोष्टींचा समावेश होतो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 2010 झाली होती, आपल्याला माहिती आहे. त्याला आपण राष्ट्रीय हरित फंड असं म्हणतो किंवा मग ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना, ठीक आहे, 2010 झालेली आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 51, तर पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 डिग्री आहे, या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 0.52 एकक असेल. ठीक आहे, त्यानंतर आहे उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम उद्वाहक प्लस प्रवासी आहे. हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 मीटर सेकंड 10⁻¹ या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल 4000 न्यूटन आहे. तर मोटार यंत्रणाकडून उद्वाहक किमान किती ताकद पुरवली गेली ते निश्चित करा. ग्रॅव्हिटी दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 59 हॉर्स पॉवर. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न 53, ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर किती असेल? जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50 सेंटीमीटर. त्यानंतर प्रश्न 54, लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळी प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट व 20 सेकंद कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 500 एकक. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 55, विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर प्रति सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे, तर वारंवारता काढा त्रिश्रवणीय असेल का हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11200 हर्ट्ज आणि ती श्रवणीय असेल. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न 56, जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओहम होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 ओहम होतो, तर या रोधांची किंमती काढा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 15 ओहम आणि 30 ओहम. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 57,
विटामिन बी 12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू. ठीक आहे, मशरूम, भाकरी वगैरे किंवा भात वगैरे नाही. प्रश्न क्रमांक 58, एक जनुक एक पाचकरस परिकल्पना अशी सूचित करते की एक जनुक हे एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण होते? ठीक आहे, तर हे विडम आणि डॉटम आपल्याला माहिती आहे, यांचा एक जनुकीय पाचकरसाची परिकल्पना आहे किंवा मग त्याचं त्यांचा शोध असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर प्रश्न 59, लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करून देतात. हे लायकेनच्या बरोबर आहे, लायकेनविषयी, त्यालाच आपण दगडफूलसुद्धा म्हणतो. ठीक आहे, हे देवाणघेवाण करून अन्न बनवतात किंवा अन्न देतात आणि खनिजांचे शोषण खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात कवक आणि त्यांच्याकडून अन्न घेतात. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 60वा, खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ड, इथिलीन जे आहे हे संप्रेरक फळ पिकवण्यासाठी क्रियेला नियंत्रित करतात फळ पिकवण्याच्या. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 61, वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? तर फोलास, पायला आणि कॅटलफिश. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त क्रिएटिन. ठीक आहे, क्रिएटिन हे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही. त्यानंतर प्रश्न 63, वृषण किंवा वृष्ण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? ठीक आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जन्माच्या वेळेस. त्यानंतर खालीलपैकी कोणता उपयोजित जीवनशास्त्राच्या शाखा आहेत हे सांगायचं आपल्याला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृषी विज्ञान. त्यानंतर औषध निर्माणशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र हे जीवनशास्त्राच्या शाखा आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र हे जीवशास्त्राची शाखा नाही. ठीक आहे, त्यानंतर आहे फॅटरेचा विद्युत अपघटन नियम कशाची संबंधित आहे? तर तो सममूल्य भारशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतर 66, ज्या केंद्रभागाचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असते तर त्यांना आपण रिकामी जागा असं म्हणतात, तर आयसोटोन्स. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 67, स्थिरांकाचे एकक काय आहे? एकक हे वॅन डर वाल्स असतात. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स, वॅन डर वाल्स. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 14. ठीक आहे, त्यानंतर उपसर्ग, प्रश्न क्रमांक 68, उपसर्ग गुणांक 10^18 किती? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 160. ठीक आहे, 160, टेरा, पेटा, ॲक्टो हे पर्याय दिले आहे पण त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 69, ज्या सामूल्यला प्रथिन कलावर असलेला भार विरुद्ध होतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात, तर समविद्युत बिंदू म्हणजे आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असे म्हणतात. ठीक आहे, ज्या पी एच ॲट विच द चार्ज ऑन प्रोटीन कोलाइड इज रिवर्स इज कॉल्ड ॲज आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न 70, नायट्रोजन 2+3H2, त्यानंतर त्याची रिॲक्शन दाखवलेली आहे ली चॅटलियरच्या चे तत्व असे सुचवते की रिकामी जागा असेल तर वरील रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनिया वायू तयार होईल. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, उच्च दाब व कमी तापमान जर असेल तर रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनियम वायू तयार होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, जोड्या जुडवा, इथं अधिनियम आणि काही तरतुदी दिलेल्या आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय परिषद अधिनियम
हे पहिल्यांदाच मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व, ठीक आहे, त्या 1909 चा पॉर्लिमेंटो कायदा, ठीक आहे, 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता. तर याचं उत्तर आहे प्रांतामध्ये द्विशासन पद्धती, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे भारत सरकार अधिनियम 1935, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. आणि भारतीय स्वतंत्र अधिनियम 1947, आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिलेला नाही, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 72, अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या, ठीक आहे, दोन विधाने दिली आहे ते विचारात घ्यायचे आपल्याला. तर तिच्या घोषणेपासून एका महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येतो, हे विधान चुकीचं आहे, इथेच विधान चुकीचं ठरते. जर तिला लोकसभेच्या उत्तरावरील वरील कालावधीच्या संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर, ठीक आहे. त्यानंतर आहे ब, राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांनी ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली, तर हे चुकीचं आहे. इथं फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने किंवा सेंट्रलचे जे विशिष्ट मंत्रिमंडळ बसले असते त्यांनी जर लिखित स्वरूपात दिली तर ते घोषित करायचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्हीही विधाने चुकीची आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 73, न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, ठीक आहे, कुठले विधान बरोबर नाही हे विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे व दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही, संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकते, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 74, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भात कुठली कलम दिल्ली संबंधी संदर्भ कुठल्या कलममध्ये सापडते, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुच्छेद 239(a) हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आहे प्रश्न 75, 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान, ते लोकसभा आणि राज्यसभांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते, ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केले होते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. त्यानंतर 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले, ठीक आहे, इथलं बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अबकड सर्व विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 76, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आलेली आहेत, ठीक आहे, कोणती कर्तव्य, तर फक्त क, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, देशांचे संरक्षण करणे हे कर्तव्य इथं देण्यात आलेले आहे, बाकी सर्व जे कर्तव्य आहे ते नागरिकांसाठी, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे BSC ने उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 77, खालील विधाने विचारात घ्या, कुठले विधाने बरोबर नाही हे विचार बरोबर नाहीत हे सांगायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अविधाने चुकीचं आहे. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते हे 10 दिवसांच्या आत कळवले पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. तर हे 14 दिवसांच्या आत आहे, 10 दिवसांच्या आत नाही, ठीक आहे, म्हणून अविधान हे चुकीचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 78, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते, खालीलपैकी कोण या समितीचा सदस्य किंवा भाग असत नाही, ठीक आहे, कोण भाग नसतो हे विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त फ, म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष हा त्याचा सदस्य नसतो, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 79, खालील विधाने लक्षात घ्या, त्या चुकीची विधाने ओळखायची आहे आपल्याला याच्यातली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब हे चुकीचं विधान आहे. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे, ठीक आहे.
चुकीचे विधान 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. याचं उत्तर 3 दिलेलं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ब, फक्त ब हे चुकीचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे, प्रश्न क्रमांक 80. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 81, विभागीय परिषदासंदर्भात खालीलपैकी विधाने बिनचूक नाहीत. ठीक आहे, बिनचूक नाहीत. त्यानंतर याचं उत्तर आहे 81 पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ड हे बिनचूक नाहीत. विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहेत आणि भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 82, पंचायती राजवर 73 घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि क ह्या ऐच्छिक तरतुदी नाहीत. ठीक आहे, ते बघून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील आणि त्यानंतर पंचायत राज संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्ष हे किमान वयोमर्यादा असेल. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 83, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याच्यापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात. त्यानंतर प्रश्न 84, 17व्या एशियाड खेळातील पदकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 85, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लँड ऑफ केक्स स्कॉटलँडला म्हणतो. त्यानंतर आहे लँड ऑफ कॅनल्स हे फिनलँडला म्हणतात. त्यानंतर लँड ऑफ 1000 लेक्स, सॉरी, लँड ऑफ कॅनल्स हे नेदरलँडला म्हणतात. त्यानंतर लँड ऑफ 1000 लेक्स हे फिनलँडला म्हणतात आणि लँड ऑफ व्हाईट एलिफंट हे थायलंडला म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न 86, राष्ट्रकुलाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व विधाने बरोबर आहेत. औपचारिक स्थापना 1931 झाली आहे, त्यात स्वतःची घटना असो अथवा सनद नाही. नव्याने सदस्य झालेला देश रवांडा आणि नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव. ठीक आहे, हा आपण प्रश्न 2000 राज्यसभा पूर्वपरीक्षा 2017 प्रश्न पत्रिका बघत आहे. तर हे त्यावेळेसचा करंट अफेअरचा आहे प्रश्न, नव्याने सदस्य झालेला देश रवांडा आणि नुकताच बाहेर पडलेला देश हा मालदीव आहे त्यावेळेस. ठीक आहे, त्यानंतर 87, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाल किल्ला परिसरात आणि खजुराहो ही भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट करण्यात गेली होती, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विधान विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टेरी धरण हे जगातील सर्वात उच्च धरण आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बाकी सर्व बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89, भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कुठली. तर पर्याय क्रमांक 2, विवेक एक्सप्रेस डिब्रुगढ ते कन्याकुमारी, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आहे प्रश्न 90, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे. अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला नृत्य आणि नृत्यांगना दिलेल्या आहेत. तर पर्याय क्रमांक 3, कुचीपुडी मृणालिनी साराभाई हे चुकीची जोडी आहे. त्यानंतर आहे प्रश्न 91, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंडमध्ये आपल्याला सरहुल उत्सव पाहायलाच मिळतो. त्यानंतर आहे प्रश्न 92, लेखक साहित्यकार आणि ग्रंथसंपदा त्यांच्या दिलेले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुन्नावर राणा शहा दबा. त्यानंतर आहे जसबिंदर हे अगरबत्ती. त्यानंतर आशा मिश्रा हे उचाट आणि नंदा हंकीम यांचं सत्ता
ग्रहण, ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 93. सर्वात मोठे देश क्षेत्रफळाच्या चढत्या क्रमाने लावा, ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं, ड अर्जेंटिना हा पहिला, त्यानंतर भारत, ठीक आहे. चढत्या क्रमाने लावायचा आहे. त्यानंतर आहे ब्राझील, ठीक आहे. तसं क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा पाचवा आहे, भारत सातवा आहे. त्यानंतर आहे चीन, ठीक आहे, हा चौथा. आणि त्यानंतर रशिया, असं तो क्रम आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. खालील विटाणांवरून ठिकाण किंवा स्थळ ओळखा, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दारेसलाम, ठीक आहे. सर्व वैशिष्ट्य दारेसलामची आहे. ती टंझानियाची जुनी राजधानी आहे. व्यापाराचे एक मुख्य शहर आहे. वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे. आणि एक नैसर्गिक बंदरगाह आहे. तर हे चौथं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे 95. 2016 मध्ये झालेल्या सशस्त्र सेनाच्या सरावासंबंधी जोड्या लावा, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 95 पर्याय क्रमांक 1, भारत आणि फ्रान्स शक्ती, त्यानंतर भारत आणि रशिया इंद्र, त्यानंतर भारत आणि USA युद्ध अभ्यास, आणि मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकामध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे, ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बघूया प्रश्न 97. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. केंद्र शासनाद्वारे 2010 मध्ये नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. या समितीचा उद्देश काय होता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी उपाययोजना सुचवणारी ही समिती होती, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 98. GSAT 7 हा पहिले नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑगस्ट 2013 मध्ये. त्यानंतर वन लाईफ इज नॉट इनफ हे प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर के नटवर सिंह, ठीक आहे. वन लाईफ इज नॉट इनफ के नटवर सिंह यांचं पुस्तक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 100वा. सायना नेहवाल यांनी 2016 मध्ये रिकामी जागा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते यांना, ठीक आहे. सायना नेहवाल यांना 2016 मध्ये रिकामी जागा. तर कुठला पुरस्कार होता तो? पद्मभूषण पुरस्कार, ठीक आहे. तर आता आपण इथं पेपर 2017 राज्यसेवा पूर्वपरीक्षा संपवला आहे. तर फास्टमधून फास्ट आपण ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर.